आज लक्ष्मी पूजन आहे त्यामुळे फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी फुलं खरेदी करण्यासाठी नागपुरातील फूल मार्केटमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षरशः पाय ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती नागपुरातील या फूल मार्केटमध्ये आहे. सर्वाधिक मागणी जी आहे ती झेंडूच्या फुलांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. झेंडूच्या फुलांचे दर आज जवळपास 100 रुपये किलोपर्यंत आहे. या ठिकाणी बघा सर्वाधिक मागणी ही झेंडूच्या फुलांसाठी, कारण की आज लक्ष्मीपूजन आहे, सजावटीसाठी पूजेसाठी झेंडूच्या फुलांची मागणी जी आहे ती जास्त आहे. शेवंतीचे फुलं जवळपास 200 रुपये किलो आहे. सगळ्यात महाग जे विकले जात आहे ते मोगऱ्याचे फुलं आहे. मोगऱ्याच्या फुलाची किंमत आता जवळपास 2000 रुपये किलो जे आहे ते विकले जात आहे. काकड्याचे फुलं 1000 रुपये किलो विकले जात आहे. हे दृश्य आपण बघू शकतो या ठिकाणी. हे बघा हे सगळे फुल विकले. भाऊ काय किंमत आहे झेंडूच्या फुलांची? 100 रुपये केजी. आणि हे मोगरा 2000 रुपये केजी. काकडा? काकडा 1000 रुपये केजी. काय मागणी कशी आहे? मागणी डिमांडवर आहे. डिमांडवर नांदेडवर नाही ते, नांदेडवर नाही फुलं येते. काही ग्राहक पण आपल्या सोबत आहे. काका कशासाठी आले आहे? फुलासाठी. फुलासाठी? फुलासाठी आलो. काय 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 घेतलं? काय महाग आहे? महाग आहे? स्वस्त आहे? महाग आहे. महाग आहे, भरपूर महाग आहे. 1000 रुपये किलो खूप महाग आहे. फुल मार्केटमध्ये प्रचंड मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि पूजेसाठी झेंडूच्या फुलांची सर्वाधिक मागणी आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.